पूर्वी गणेशोत्सव आणि नवरात्र आली की भुलाबाई बसत. ऐलोमा पैलोमा गणेश देवा अशी अनेक गाणी संध्याकाळी कानावर येत आणि भोंडल्याचा खेळ रंगत जाई. मुलींच्या कलागुणांना वाव देण्यासाठी संस्कारमय असलेला हा सांस्कृतिक उत्सव इंटरनेटच्या युगात लोप पावत चाललाय. हाच महाराष्ट्रीयन साज असलेला महाभोंडला संस्कार भारतीनं पुन्हा एकदा लोकांपर्यंत पोहोचवण्यास सुरुवात केली आहे. संस्कार भारतीच्या ध्येयाप्रमाणे जुन्या रूढी परंपरा या पुढच्या पिढीला दाखवण्यासाठी आणि त्याचं जतन करण्यासाठी हा आम्ही वसाच घेतलेला आहे. त्यासाठी हा भोंडल्याचा घोळ घातला होता. भोंडल्यासाठी महिला नऊवारी साड्या परिधान करून एकत्र जमल्या. खेळाची सुरुवात झाली ती हत्तीच्या पूजनानं आणि त्यानंतर महिलांनी फेर धरून झिम्मा फुगडी यांचे विविध प्रकार सादर केले. जुन्या गाण्यांना नवी चाल देण्यात आली आणि एकच धमाल उडाली. भोंडला हा फक्त आम्हाला एवढंच माहिती होतं की बायका जमतात आणि फेर धरतात, मध्ये हत्ती असतो, पण नक्की याचं सांस्कृतिक महत्त्व काय आहे ह्या जिथे येऊन कळलं. त्यामुळे संस्कार भारतीला मी धन्यवाद देते की आम्हाला हे सगळं महत्त्व कळलं. हल्लीच्या इंटरनेट आणि व्हॉट्सअपच्या जगात एकलकोंडी झालेल्या तरुणींमध्ये आरोग्याच्या अनेक तक्रारी पुढे येतात. मग शारीरिक आणि मानसिक स्वास्थ्यासाठी फिटनेस सेंटर्सचा आधार घ्यावा लागतो. मात्र आई अज्जींच्या सहकार्यानं नव्या रूपात मांडली जाणारी ही भोंडल्याची संस्कृती पुन्हा जोपासली तर केवळ शारीरिक मानसिक आरोग्यच नाही तर कौटुंबिक व्यवस्थेची वीण घट्ट होण्यास नक्कीच मदत होईल. योगेश खरे, झी मीडिया, नाशिक. झी 24 तास, रहा एक पाऊल पुढे.